सबस्क्राइब करा आमचा YouTube चॅनल टेक शिकवला आणि घंटीच्या चिन्हावर क्लिक करून आमच्या व्हिडिओची सूचना सर्व अगोदर मिळवा. इयत्ता चौथी कविता हे कोण गे आई ऐका म्हणा वाचा. नदीच्या शेजारी घोड्याच्या किनारी झाडांच्या ओळींत वेळूंच्या जाळीत दिवस दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे ताई राहत गे आई राहत गे आई. चिंतांच्या शेणेनं वडाच्या झाडांना ओढून हलवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ गे वाजवी पाकर लादवी सारे किती वेळ ऐकूया त्याची शिळ ऐकूया त्याची शिळ ऐकूया त्याची शिळ. नदीच्या शेजारी घोडाच्या खंडारी झाडांच्या ओळींत वेळूंच्या जाळीत दिवस दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावर पिंपळ कोण गे ताई राहत गे आई राहत गे आई राहत गे आई. वाळाली सोनेरी पानगा चौसरी मंडळ धरुणी नाचते ऐकोणी किती मी पाहिले किती दिखिले झाडांच्या जाऊले नदीत कापवल्या हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकिल्या वाकोल्या ऐकिल्या वाकोल्या ऐकिल्या. नदीच्या शेजारी घोडात खंडारे झाडांच्या ओळींत वेळूंच्या जागीत दिवस दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावर पिंपळ कोण गे ताई राहत गे आई राहत गे आई राहत गे आई. उरत धडधडे धावत आम्ही पडे पळालो तिथून कोण आहे आगुण कोण आहे आगुण कोण आहे आगुण. नदीच्या शेजारी घोडाच्या खंडारी झाडांच्या ओळींत वेळूंच्या जाईत दिवस दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावर बिंबळ कोण गे ताई राहत गे आई राहत गे आई राहत गे आई. कवी भारत आंबेडकर.